तांत्रिक संबंध या घटकावर आधारित आणखी काही प्रश्नांचा सराव करूया. बघा, ओळवती प्रश्न आहे, यल या घनाच्या किती बाजू इतर घनास स्पर्श करत नाही. बघा, थोडासा प्रश्न कन्फ्यूज करणार आहे. यल या घनाच्या किती बाजू इतर घनास स्पर्श करीत नाही. आपण यल या घनाकडे येऊया आकृतीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही घनाकृती ढोकळ्यात सहा पृष्ठ असतात. मग आपण यल या घनाचं ऑब्झर्वेशन केलं तर बघा, यल या घनाच्या वरच्या पृष्ठाने, खालच्या पृष्ठाने, या साईडच्या पृष्ठाने आणि पलीकडच्या पृष्ठाने, म्हणजे एकूण वरचा एक, हा दोन, हा तीन आणि पलीकडचा चार, चार स्पष्टाने इतर कुठल्याही ढोकळ्यास स्पर्श केलेला नाही. म्हणजे आपलं उत्तर काय आहे मग? चार. पर्यायामध्ये चार कुठे आपण बघूया? ऑप्शन नंबर एक मध्ये झिरो, आपलं उत्तर नाही. पर्याय क्रमांक दोन मध्ये आपलं उत्तर आहे, म्हणजे आपलं उत्तर किती आहे? चार. चार बाजूंनी इतर ढोकळ्यांना स्पर्श केलेला नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. काय आहे पुढचा प्रश्न? ज्या घनाची एकच बाजू इतर घनांना स्पर्श करते असे घन किती. ज्या घनाची फक्त एकच बाजू इतर घनांना स्पर्श करते असे एकूण घन आपल्याला शोधायचे आहे. आपण आकृतीकडे येऊया. आपण या आकृतीमध्ये जर पहिला घन घेतला, जे घन आपण जर याचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं, तर जे या घनाची फक्त खालची एकच बाजू इतर घनांना करते, म्हणजे आपल्याला इथे जे हा घन बरोबर आहे, त्याची एकच बाजू स्पर्श करते. आता आपण के या घनाकडे येऊया. जर के या घन आपण काळजीपूर्वक बघितला, तर के या घनाची पाठीमागची बाजू आणि खालची बाजू या दोन बाजू इतर घनांना स्पर्श करते, म्हणजे के या घनाच्या दोन बाजू इतर घनांना स्पर्श करतात, म्हणजे आपलं उत्तर के होऊ शकत नाही. आता आपण ओ या घनाकडे येऊया. विद्यार्थी मित्रांनो, ओ हा घन आपण काळजीपूर्वक बघितला, तर ओ या घनाची फक्त पाठीमागची एकच बाजू इतर घनांना स्पर्श करते, बाकीच्या बाजू स्पर्श करीत नाही. म्हणजे एक बाजू म्हटल्यावर आपल्याला आपलं ओ हा घन सुद्धा बरोबर आहे. आता आपण यम या घनाकडे येऊया. यम या घनाचं काळजीपूर्वक आपण ऑब्झर्वेशन केलं, तर यम या घनाची ह्या साईडची बाजू आणि ह्या साईडची बाजू या दोन बाजूंनी इतर घनांना स्पर्श केलेला आहे. मग दोन आपलं उत्तर नाही. फक्त आपल्याला एकच बाजू स्पर्श करणारे घन शोधायचे आहे. मग यन हे चुकीचं आहे. आता आपण यन कडे येऊया. आपण यन या घनाचं काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन केलं, तर यन या घनाची फक्त पाठीमागची बाजू इतर घनांना स्पर्श करते, इतर बाजू स्पर्श करीत नाही, म्हणजे यन हा घन बरोबर आहे. आता शेवटचा घन आपण यल हा घन घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, यल हा घन आपण घेतला, तर यल या घनाची पाठीमागची बाजू आणि खालची बाजू, बघा, यल या घनाची पाठीमागची बाजू आणि खालची बाजू या दोन बाजू इतर घनांना स्पर्श करतात, बाकीच्या बाजू स्पर्श करीत नाही. मग दोन बाजू स्पर्श करतात म्हणजे आपल्याला फक्त एकच बाजू शोधायची आहे, म्हणजे यल हा ठोकळा आपलं उत्तर होऊ शकत नाही. मग एक बाजू असणारे एकूण या आकृतीमध्ये ठोकळे किती आहे? तर जे ओ आणि यम असे एकूण तीन ठोकळे आहे, ज्यांची एकच बाजू इतर घनांना स्पर्श करते. मग पर्यायामध्ये तीन कुठे आहे? तर पर्यायामध्ये ऑप्शन नंबर तीन मध्ये आपलं उत्तर आहे, म्हणजे आपलं उत्तर किती आहे मग? तीन घनांची फक्त एकच बाजू इतर घनांना स्पर्श करते. थँक्यू.